आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साकेतील आरोग्य विभाग लय भारी, जंतूचा नाश होण्यासाठी दिली एक गोळी. जिल्हा परिषद आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाड्या यामधील 1 ते 19 वर्षे मुलामुलींना जंतनाशकाची गोळी देण्याची मोहीम आज सर्वत्र आरोग्य विभागामार्फत यशस्वीरित्या राबवण्यात आली. यावेळी आरोग्य सेविका दीपाली मुसळे म्हणाल्या, जंतामुळे रक्तक्षय, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळणे, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता, शौचाच्या वेळेस रक्त पडणे, आतड्याला सूज येणे यासारखे अनेक परिणाम हे जंतामुळे बालकांच्या आरोग्यावर होत असतात. यासाठी जंताचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे, भाज्या व फळे खाण्यापूर्वी व्यवस्थित धुणे, स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे, चपला बूट घालाव्यात, नियमित नखे कापावीत, शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचात जाऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा अशा सूचना त्यांनी मुलांना व पाल्यांना दिल्या. शिवाय जंताचा नाश केल्याने बालक क्रियाशील होतं व रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शारीरिक व बौद्धिक वाढ सुधारते, आरोग्य चांगले राहत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आशा संगीता घराळ, शुभांगी चौगले, शोभा गुरव, भारती पाटील, मंगल पाटील, रेखा पाटील, जयश्री उज्ज्वला जाधव आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. सदरची मोहीम आरोग्य सेविका दीपाली मुसळे यांच्या हस्ते राबवण्यात आली. मानकर न्यूज साठी साकेहून सागर लोहार.